नमस्कार, मी रोहित फाळके. मी सध्या गुमनाम है कोई हे जे नाटक मराठी रंगभूमीवर चाललं आहे त्या नाटकात सिद्ध ही भूमिका करतो आहे. सिद्ध हा एक 17 वर्षांचा मुलगा आहे, नुकतंच 12वीत आहे, 12वी झाली अशा ह्यानी ह्या अशा वयात आहे तो. आणि नाटकात मध्यावर्ती जिची भूमिका आहे मधुरा वेलणकर, तर तिची जी भूमिका आहे रेवती म्हणून, तिच्या मुलाचं काम मी करतो आहे. रेवती आणि अंगद मस्कर मिलिंद ही भूमिका साकारत आहे, त्या दोघांच्या मुलाचं काम मी करतो आहे. ते दोघं राहायला तळेगावला असतात, मी पुण्याला हॉस्टेलमध्ये असतो. आणि त्यामुळे घरापासून कितीही ते अंतर जवळ का असेना, पण तरी घरापासून लांब असल्यामुळे मध्ये मध्ये जेव्हा जाऊन तो आपल्या आईबाबांना भेटतो तेव्हा आईबाबांबद्दलची काळजी, त्याचं प्रेम, हे ह्या पात्राचा जास्त स्थायी भाव आहे असं म्हणता येईल. म्हणजे राग वगैरे जास्त त्याला येत नाही, त्याला जास्त काळजी आणि प्रेमच वाटत राहतं कारण आईबाबांपासून लांब असतो तो. आणि आईबाबांसोबत सिद्धचं एक खूप मॉडर्न रिलेशनशिप आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण तो बाबांनासुद्धा ए बाबा असं एकारांती हाक मारतो. आणि ते रिलेशनशिप इतक्या मॉडर्न लेवल आहे, मी बाबांना पटकन म्हणतो की अरे तुझा सिक्रेट बार मला माहीत नव्हता, तेव्हा तो म्हणतो की केअर टू जॉईन मी, असे त्यांचे संवाद चालू असतात. तर त्यामुळे जसं माझ्या आईबाबांसोबत नातं आहे, आता आम्ही जितके मोकळेपणाने एकमेकांची गप्पा मारतो तितकंच सिद्धचं त्याच्या आईबाबांशी म्हणजे रेवती आणि मिलिंदशी नातं आहे. या मुळात सिद्ध जेव्हा ह्या नाटकात येतो तेव्हा झालेलं असं असतं की रेवतीच्या आयुष्यात एक खूप मोठा प्रसंग घडलेला आहे भूतकाळात. तर त्या भूतकाळाचे काही आपण इंग्लिशमध्ये त्याला खूप छान शब्द आहे रिपरकशन्स म्हणतात, तर ते रिपरकशन्स आत्ताच्या सध्याच्या काळात तिला अनुभवायला लागतात, तिची पात्रं तिच्या आजूबाजूला दिसायला लागतात. आणि ह्यामुळे त्याला त्याच्या आईबद्दल काळजी जास्त वाढत जायला लागते आणि म्हणून तो सातत्याने येत असतो पुण्यावरून तळेगावला. तर म्हणून तो बाबांना पण सांभाळतोय, इथे आईला पण सांभाळतोय. त्याची आत्या आलेली असते माधवी आत्या, शैला काणेकर जी भूमिका करत आहेत, आणि प्लस आईची एक मैत्रीण आहे विशाखा म्हणून, प्राजक्ता दातार जी भूमिका करते. ह्या सगळ्यांसोबत राहून आईबद्दल त्याला जी काळजी आहे की आईला सांभाळायचं आहे पण मी सारखा पुण्याला असतो, मी किती सांभाळू शकतो, केवढा प्रयत्न काय करू काय नको, हे सारखं त्याचं नाटकात होत असतं. आणि ह्याच्याच अवतीभोवती जे कथानक आहे त्याच्या अवतीभोवती हा सिद्ध फिरत असतो. आणि बाकी नाटकाबद्दल सांगेन तर माझं व्यावसायिक नाटक हे पहिलंच आहे, ह्याच्या आधी मी सिनेमा केला आहे, 2 सिनेमे केले आहेत, सिरियल केली आहे, ॲड केलं, पण नाटक मी कधी केलं नव्हतं. शाळेत आणि कॉलेजमध्ये एकांकिका बालनाट्य केल्यानंतर जेव्हा नाटक पहिल्यांदा करायचं म्हटलं व्यावसायिक पातळीवर तेव्हा थोडी एक भीती होती की जमेल नाही जमेल काही सांगता येत नाही, कारण नाटक केलेलं आहे पण दोन अंकी नाटक म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते आणि त्यात हे सगळेच लोक कामाला आहेत, म्हणजे त्यामुळे थोडी भीती होती, पण ह्या सगळ्यांनी पण सांभाळून घेतलं आणि मजा आली. कारण बेसिक्स जे आपण नाटकाचे करून आलेलो असतो शाळेतनं आणि एकांकिकेंमधनं, ते बेसिक्स थोडे ब्रशअप होतात आणि आणखीन काहीतरी नवीन भर पडते बेसिक्समध्ये. सो त्यामुळे हे नाटक करायला नक्कीच मजा आली. आणि पहिलंच जेव्हा आपण एक पाऊल टाकतो तेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी जुळून येणं, म्हणजे प्रोडक्शन हाऊस भद्रकाली प्रोडक्शन हाऊससारखं प्रोडक्शन हाऊस मिळणं, सगळे एवढे चांगले 4 ताकदीचे कलाकार सोबत असणं, त्याच्यासोबत इतकं उत्तम ओरिजिनल लिखाण असणं, शिल्पा नवलकर यांनी हे लिहिलं आहे, मंगेश कदम यांच्यासारखे डिरेक्टर, मीरा वेलणकर कॉस्ट्युम डिझाईन करते, असिस्टंट डिरेक्टरसुद्धा ती होती, प्रदीप मामा आहेत, त्याच्यानंतर म्हणजे इतके सगळे लोकं आहेत त्याच्यात, आणि ते इतकं करेक्ट असं जुळून येणं आणि माझ्या पहिल्या चान्ससाठी असं सगळं जुळून आलेलं पाहून मग कोण नाही म्हणलेलं नाटक करायला. थँक्यू.